शिवसेना सोडून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत गेलेले माजी गृहराज्यमंत्री आणि राज ठाकरे यांच्या विश्वासू नेत्यानं आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याच्या हालचाली सुरू केल्यात. यापूर्वी या नेत्यानं 4 वेळा आमदारकीची निवडणूक लढवली होती. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत या नेत्यानं भुजबळ यांचा माझगाव विधानसभा मतदारसंघात पराभव केला होता. त्यामुळे या नेत्याला जायंट किलर म्हणून ओळखलं जातं. हा नेता आता मनसेचा सरचिटणीस आहे. राज ठाकरे यांनी शिवसेनेमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला तेव्हापासून बाळा नांदगावकर हे त्यांच्यासोबत सावलीसारखे वावरत आहेत. मनसेनं 2009 साली पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवली. त्यावेळी मनसेचे 13 आमदार निवडून आले होते. या आमदारांचं नेतृत्व बाळा नांदगावकर यांनी केलं होतं. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी 2014 साली दक्षिण मुंबईतून लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र शिवसेनेचे अरविंद सावंत यांनी त्यांचा पराभव केला. 2014 ला शिवडी विधानसभेतून त्यांनी निवडणूक लढवली, पण इथेही शिवसेनेच्या अजय चौधरी यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून मनसेतर्फे 2009 साली श्वेता परुळकर आणि 2014 साली आदित्य शिरोडकर यांनी निवडणूक लढवली होती. श्वेता परुळकर यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला, तर आदित्य शिरोडकर हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत गेले. त्यामुळे आगामी निवडणुकीसाठी या मतदारसंघातून बाळा नांदगावकर यांचं नाव पुढे येत आहे. दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना शिंदे गटाचे राहुल शेवाळे हे विद्यमान खासदार आहेत. राहुल शेवाळे दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून 2 वेळा विजयी झालेत. त्यांची या मतदारसंघावर पकड आहे. मात्र गणेशोत्सवानिमित्त बाळा नांदगावकर यांची दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातील दादर माहीमसह अन्य भागात भली मोठी पोस्टर्स झळकली आहेत. या पोस्टर्सच्या माध्यमातून त्यांनी गणेश भक्तांना शुभेच्छा दिल्यात. त्यामुळे ही निवडणुकीपूर्वीची तयारी असल्याची चर्चा सुरू झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.